Good morning, dear students. Now today we will discuss unit number first, part A, periodic property. Today's topic, Kulkin scale and effective nuclear charge. Effective nuclear charge. Okay. Now in previous lecture, we will discuss about electronegativity. Now, in previous lecture, we discussed electronegativity. That means, written by electronegativity, what is the actual trend of or variations of electronegativity in period as well as in group of modern periodic table. Okay. Now, in this lecture, discuss the next point, which is related to the determination method or determination scale for electronegativity. Okay. Now, so what is mean by electronegativity? Electronegativity means the tendency or ability of an element, tendency or ability of an element to attract the electron pair or shared pair toward itself is known as, is called as electronegativity. Electronegativity is nothing but ability है या capacity कशेरती एक element ची कशेरती कोणती element ची कि जो bonded form मध्ये दुसरे एखाद्या atom सोबत आणि electron pair स्वतःकडे attract करण्याची ही जी त्याची capacity आहे ती capacity म्हणजे काय म्हटलं आपण electronegativity ओके लक्षात आलं इथपर्यंत आता पुढचा पार्ट याच्यामध्ये electronegativity मग आपण जनरल माहिती घेतली की आहे electronegativity fluorine ची आहे ती किती आहे चार आहे असं आपण त्यामध्ये माहिती घेतली म्हणजे आता इलेक्ट्रोनेगेटिव्ह माहिती आहे त्यानंतर आपण घेतलं डिटर्मिनेशन मेथड्स ओके त्यानंतर आपण घेतलं डिटर्मिनेशन मेथड्स टू मेथड्स आपण स्टडी करणार आहोत त्यामध्ये फर्स्ट मेथड जी आहे पॉलिंग इलेक्ट्रोनेगेटिव्ह स्केल्स और व्हिच आल्सो नोन एज अ बॉन्ड एनर्जी स्केल हे सुद्धा आपण कालच्या लेक्चरमध्ये डिस्कस केले आता या लेक्चरमध्ये जी दुसरी मेथड आहे फॉर द डिटर्मिनेशन ऑफ इलेक्ट्रोनेगेटिव्ह व्हॅल्यू म्हणजे बॉन्डेड ऍटम मध्ये समजा ए आणि बी मध्ये बॉन्ड आहे ए बी हा मॉलिक्युल्स आहे त्यामध्ये ए आणि बी हे त्याचे दोन डिफरंट ऍटम्स आहेत डिसिमिलर ऍटम जॉईन झाले बॉन्ड झाला त्यामध्ये कोवॅलेंट बॉन्ड फॉर्म झाला आणि ए बी मॉलिक्युल तयार झाला तर आपल्याला आता काय करायचंय ते ए किंवा बी याची इलेक्ट्रोनेगेटिव्ह डिटरमाइन करायची आहे त्यापैकी एकाचे इलेक्ट्रोनेगेटिव्ह आपल्याला नोन आहे असं आपण म्हणू मग ती कशी करता येईल त्यासाठी आता दुसरी जी स्केल आहे मुल्केन स्केल त्याच्या मुल्केन स्केलच्या आधारे आपल्याला इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय करायची आपल्याला डिटरमाइन करायची ओके नाउ अकॉर्डिंग टू दिस स्केल अकॉर्डिंग टू मुल्केन स्केल इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इज यामध्ये आता हा काय इज अ सेम टाइम दॅट मीन्स काय म्हणू आपण त्याला डिफरन्स इन बिटवीन आयनायझेशन पोटेन्शियल अँड इलेक्ट्रॉन अफिनिटी म्हणजे बघा आयनायझेशन पोटेन्शियल म्हणजे काय आणि इलेक्ट्रॉन अफिनिटी म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे म्हणजे आपल्याला त्याच ऍटमची एलिमेंटची आयनायझेशन पोटेन्शियल आणि इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी हे आपल्याला काय करायची माहिती करून घ्यायची आहे आणि त्याचा डिफरन्स आपल्याला घ्यायचा पर्टिक्युलर त्या ऍटमचा ओके म्हणजेच काय म्हटलं मग आता प्रश्न म्हणून सर व्हॉट इज आयनायझेशन पोटेन्शियल ऍक्च्युली आपण ते बघितले त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन अफिनिटी तेही बघितलेले आपण आयनायझेशन पोटेन्शियल आणि इलेक्ट्रॉन अफिनिटी हे कसे थोडेसे अपोजिट आहेत आयनायझेशन पोटेन्शियल म्हणजे काय म्हणतो अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह दी व्हॅलन्सिल इलेक्ट्रॉन आणि इलेक्ट्रॉन अफिनिटी आपण मध्ये असं म्हटलं अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज व्हेन वन इलेक्ट्रॉन ऍड इन अ देअर व्हॅलन्सिल ठीक आहे या फॉर्म मध्ये आपण दोन्हीच्या डेफिनेशन त्याचा व्हेरिएशन आपण स्टडी केलेले आहे आता आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला काय करायचं आहे ही स्केल मल्टी स्केल पार्ट असताना ह्या दोन्हीचा युज करायचा आहे त्याचा डिफरन्स घ्यायचा आपल्याला आणि त्याच्या व्हॅल्यू वरून आपल्याला पॉलिंग स्केलची जी इलेक्ट्रोनेगेटिव्ह पॉलिंग जी इलेक्ट्रोनेगेटिव्ह स्केल दिली आहे युनिस पॉलिंगनी त्याचा युज करून आपल्याला काय करायचं या ठिकाणी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिटरमाइन करायची आहे ओके मग आता आपण कन्सिडर करू समजा एक ऍटम कन्सिडर केला ए हा ऍटम कन्सिडर केला अकॉर्डिंग टू दिस मिल्किन स्केल डिटरमाइन द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ दॅट ऍटम त्या ऍटम ए ऍटमची इलेक्ट्रॉनिक डिटरमाइन करायची ओके मग आता आपण आपल्याला माहिती इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आपण काय करतो एक्स बिंदू करतो म्हणजे त्याच्या बेसला जो आयटम आहे तो आपण लिहितो ज्याची इलेक्ट्रॉन आपल्याला काढायची म्हणजे आपण लिहिले एक्स ए समजा दॅट मीन्स इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ
आयटम ए. आता हा जो बाहेरचा ईएम आहे, ईएम स्टँड फॉर मुलकिन स्केल, कारण एक्स हा इलेक्ट्रोनिगेटिव्हचा सिम्बॉल आहे, रिप्रेझेंटेशन आहे. मग ती ही जी इलेक्ट्रोनिगेटिव्ह आपण काढता या ए ची, म्हणून त्याला एक्स ए म्हटलं. कोणत्या मेथडनी काढतोय आपण, कोणत्या स्केलचा युज करून काढतोय, ते मुलकिनचा म्हणून बाहेर त्याच्या काय केलं आपण ईएम दिलाय. ओके, म्हणजे बघा इथे या ठिकाणी तुम्हाला ते दिसेल. हा जो आहे ना, हा एम, एम स्टँड फॉर, इथे लिहिलेलं कसं आहे का, कि वेअर एक्स ए एम इज इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम, ऍटम ए, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हा ऍटम ए, आणि हा एम स्टँड फॉर मुल्किन्स स्केल. ओके, बघा त्याचा फॉर्म्युला काय, मग फॉर्म्युला त्याच्यामध्ये असा आहे, आयनायझेशन पोटेन्शियल ऑफ ए मायनस इलेक्ट्रॉन ऍफिनिटी ऑफ ए डिवाइड बाय 5.6. आता 5.6 हा का फॅक्टर आहे, त्या मुल्किन्स स्केलचा फॅक्टर आहे, तो डिवाइड केला त्यामध्ये. मग याची जी व्हॅल्यू येईल टोटल, ही व्हॅल्यू जी असणार आहे, या व्हॅल्यू वरून आपल्याला काय, म्हणजे आयनायझेशन पोटेन्शियल आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ते फॉर्म्युल्यात टाकायची, त्याला डिवाइड करायचं आपल्याला 1.6 ने, इट गिव्स इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ ऍटम ए. ओके, नाउ हियर 1 डिवाइड बाय, दॅट मीन्स 1/5.6 इज अप्रॉक्सिमेटली कॉन्स्टंट विच हॅज इंट्रोड्यूस एज अ स्केल ऍडजस्टमेंट फॅक्टर. मुलकिनने दिलेला तो स्केल ऍडजस्टमेंट फॅक्टर आहे. जसा की आपण अगोदरची जी स्केल घेतली होती पॉलिन स्केलमध्ये, त्यामध्ये काय केलं त्यांनी, 0.208 ही जी व्हॅल्यू आहे, ही सुद्धा आपण काय केली, केचा कॉन्स्टंट म्हणून यूज केली होती त्या पॉलिन स्केलमध्ये. ठीक आहे, तसं आता आपल्याला हा जो फॅक्टर आहे, हा 1.5 फॅक्टर, हा ऍडजस्टमेंट फॅक्टर दिला, स्केल फॅक्टर दिलेला आपल्याला. ओके, दिस फॅक्टर इज यूज व्हेन आयनायझेशन पोटेन्शियल अँड इलेक्ट्रॉन अफिनिटी व्हॅल्यू एक्सप्रेस इन इलेक्ट्रॉन होल. म्हणजे हा फॅक्टर आपल्याला केव्हा यूज करता येईल, जेव्हा माझ्याकडे आयनायझेशन पोटेन्शियलची व्हॅल्यू आहे, इलेक्ट्रॉन अफिनिटीची जी व्हॅल्यू आहे, या दोन्ही गोष्टीमध्ये ई व्ही मध्ये आहे, इलेक्ट्रॉन होल्ट मध्ये आहे, अशा वेळेस इलेक्ट्रॉन होल्ट मध्ये ज्या व्हॅल्यू आहे अशा वेळेस आपण यूज करतो. ओके, इफ व्हॅल्यू आर एक्सप्रेस इन किलो कॅलरी, समजा हे व्हॅल्यू आपण किलो कॅलरी मध्ये घेत असाल, असं जर असेल तर अशा वेळेस तो फॅक्टर काय होईल, चेंज होईल. आणि ते कशा पद्धतीने येईल, त्याचा फॉर्म्युला बघा, वरचा फॉर्म्युला कसा कन्वर्ट झालाय. ओके, दॅट मीन्स इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑफ ऍटम ए बाय मुल्किन स्केल इक्वल टू आयनायझेशन पोटेन्शियल ऑफ ए मायनस इलेक्ट्रॉन ऍफिनिटी ऑफ ए डिवाइड बाय 2 × 62.5. म्हणजे आता बघा 5.6 आहे का, तर नाही, का नाही, कारण आपण जी व्हॅल्यू घेतो आयनायझेशन पोटेन्शियलची आणि इलेक्ट्रॉन ऍफिनिटीची, ती कशामध्ये घेतो आपण, किलो कॅलरी मध्ये येते, किलो कॅलरी पर मोल मध्ये आपण ती व्हॅल्यू घेतोय, म्हणून हा फॅक्टर सुद्धा काय झाला, या ठिकाणी चेंज झाला. हॅलो अश्विनी कुठे, हॅलो अश्विनी कुठे, आपल्या तुझा माईक काय करशील, म्यूट करशील. ओके, हा गुड गुड गुड, ठीक आहे ठीक ठीक, काय अडचण नाही. त्याच्यानंतर अश्विनी भुगे, हा केला, ओके गुड गुड, ठीक आहे चला. तर आता यामध्ये आपण जी व्हॅल्यू घेत आहेत, ती व्हॅल्यू किती आहे, सुरुवातीला जर आयनायझेशन पोटेन्शियल आणि इलेक्ट्रॉन अफिनिटीची जी व्हॅल्यू आपण इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये घेत असेल, तर ती घ्यायची आपल्याला, तो फॅक्टर घ्यायचा आपल्या ऍडजस्टमेंट स्केल फॅक्टर घ्यायचा 5.6. व्हाईल समजा तीच व्हॅल्यू आपण एक्सप्रेस करतो, म्हणजे याच्यामध्ये घेतली आपण इन किलो कॅलरी पर मोल, देन तो फॅक्टर कन्वर्ट होईल, चेंज होईल, तो राहील 2 × 62.5. ओके, हे बघा इथे आपण या ठिकाणी मेन्शन केलेलंच आहे, हा फॅक्टर आपण तो घेतलेला आहे. केव्हा पण, जेव्हा ह्या व्हॅल्यू जे आहेत आपण वर्षा आय पी आणि ई व्ही ह्या इलेक्ट्रो किलो कॅलरी पर मोल मध्ये घेत असेल, इलेक्ट्रॉन होल्ट मध्ये घेत असेल, अशा वेळेची गोष्ट. क्लिअर? ओके, तर हा जो फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युल्याचा युज करून आपण काय करू शकतो, त्या ए या ऍटमची इलेक्ट्रॉनिगेटिव्ह आपल्याला काढता येईल. ओके, समजा आता ऑन द बेसिस ऑफ मुल्किन्स स्केल काही फॉर्म्युले आपल्याला, काही पॉईंट आपल्याला यामध्ये बघायचे, कसे कसे बघा, तीन कंडिशन आपल्याला यावरून देता येईल. कशा पद्धतीनं, समजा असं आपण म्हणू की ए आणि बी मधला बॉन्ड हा काय कोव्हॅलेंट आहे, काय हा कोव्हॅलेंट आहे, किंवा मग आयोनिक आहे, तर अशा कंडिशन मध्ये काय काय पॉसिबिलिटी असू शकतात ते बघा. आता काळजीपूर्वक लक्ष द्या सगळ्यांनी. ओके, द फॉर्मेशन ऑफ प्युअरली कोव्हॅलेंट बॉन्ड इन बिटवीन ए अँड बी, ए अँड बी मधला प्युअरली कोव्हॅलेंट बॉन्ड असं कन्सिडर करून आपण घेत आहे. देन अशा वेळेस फॉर्म्युला जो आहे तो आपला जो सुरुवातीला आपण दिला तोच फॉर्म्युला आपल्याला ऍज इट इज यामध्ये या ठिकाणी दाखवता, म्हणजे अशा वेळेस काय येईल, दोन्हीची इलेक्ट्रोनिगेटिव्हची व्हॅल्यू सेम असेल. म्हणजे कशा पद्धतीने बघा, आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू म्हणजे आयनायझेशन पोटेन्शियल ऑफ ए मायनस इलेक्ट्रॉन अफिनिटी ऑफ ए डिवाइड बाय 5.6.
equal to ionization potential of B minus electron affinity of B divided by 5.6. म्हणजे ए सरळ सरळ काय एक्स ए इक्वल टू एक्स बी असं असेल. पण तो आयनिक बॉन्ड आहे आणि जो ए आहे तो मोर इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे, समजून घ्या. किंवा ए वर निगेटिव्ह चार्ज आहे, ए वर काय आहे निगेटिव्ह चार्ज आहे असं कंडिशन मध्ये देन व्हाट हॅपन, देन इलेक्ट्रॉनिगेटिव्ह ऑफ ए इज ग्रेटर दॅन द इलेक्ट्रॉनिगेटिव्ह ऑफ बी, असं तिथं याच्यावरूनच दिसते आपल्याला. त्याच्यावरती चार्ज दिले ना त्यावरूनच आपल्याला ते कळतंय. ओके, तिसरी कंडिशन तशाच पद्धतीनं राहील. मग समजा बी हा इलेक्ट्रॉन पेअर अट्रॅक्ट करतो, म्हणजे याचा अर्थ काय, इलेक्ट्रॉनिगेटिव्ह ऑफ बी इज ग्रेटर दॅन द इलेक्ट्रॉनिगेटिव्ह ऑफ ए. हे जे एक्स ए एक्स बी दिलंय ना, याचा अर्थ होतो इलेक्ट्रॉनिगेटिव्ह ऑफ ए आणि इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी ऑफ बी. क्लिअर? म्हणजे यावरून आपल्याला तीन कंडिशन माहिती. पण आता या मेथडचे काही लिमिटेशन सुद्धा आहेत, हे झालं मेथड बद्दलचे माहिती. व्हॉट इज द लिमिटेशन ऑफ दिस मेथड ऑफ दिस स्केल, काय लिमिटेशन आहे बघा. इलेक्ट्रॉन अफिनिटी व्हॅल्यू आर नोन ओनली फॉर लिमिटेड नंबर ऑफ एलिमेंट्स. इलेक्ट्रॉन अफिनिटी व्हॅल्यू जी आहे हा आपल्याला लिमिटेड एलिमेंटची नोन आहे. काही इथे आपण 0-0 सुद्धा घेतलेली, आपल्याला माहिती आपण सुरुवातीला इलेक्ट्रॉन अफिनिटी स्टडी केलेला आहे. मग अशा वेळेस आपल्याला ती व्हॅल्यू कशी टाकायची किंवा कसं कॅल्क्युलेट करायचं हा क्वेश्चन तिथे निर्माण होतो. म्हणून एक पहिली जी लिमिटेशनचा पॉईंट. दुसरा, ड्युरिंग बॉन्ड फॉर्मेशन द ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन बिटवीन टू ऍटॉमिक ऑर्बिटल्स ऑकर हूज करेक्ट कॉन्स्टिट्यूशन मे नॉट बी. समजा आता आपण एक बॉन्ड समजलेला आहे, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झालाय दोन ऍटॉमिक ऑर्बिटल मध्ये, पण ती ऍटॉमिक ऑर्बिटल एस पी डी किंवा पी एक्स पी वाय यामध्ये पी जे यामध्ये कोणती आहे हे आपल्याला करेक्ट माहीत राहत नाही. मग अशा वेळेस मध्ये सुद्धा आपल्याला ती जी व्हॅल्यू आहे त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन ट्रान्सफर ती व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी आयडेंटिफाय करता, म्हणजे व्हॅल्यू पुटअप करायच्या त्या व्हॅल्यू आपल्याला माहीत असायला पाहिजे. ओके, त्या व्हॅल्यू जर आपल्याला कन्फर्म नसेल, त्या व्हॅल्यू जर आपल्याला झूम नसेल, तर आपण इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटीचे व्हॅल्यू डिटर्मिन करू शकणार नाही. ओके, म्हणजे हे पॉईंट्स यामध्ये यावरून आपल्याला मल्टीपल स्केलवर दिसतात. आता यामध्ये तुम्हाला जर क्वेश्चन आला तर कसा येईल, एक्सप्लेन द मल्टीपल स्केल फॉर द डिटर्मिनेशन ऑफ इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी, असा चार मार्कासाठी हा प्रश्न असेल. मग काय करायचं याच्यामध्ये, आपल्याला चार मार्कासाठी ज्यावेळेस हा प्रश्न येतो त्यावेळेस आम्हाला त्या ठिकाणी महत्वाचं म्हणजे आपल्याला सुरुवातीला त्याची इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी डेफिनेशन द्यायची आहे. नंतर आपल्याला एक कन्सिडर करायचं एक ॲटम किंवा एखादा मॉलिक्यूल कन्सिडर करायचा ए आणि बी, त्यामध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड असं कन्सिडर करा आणि आपल्याला एची डिटर्माइन व्हॅल्यू डिटर्माइन करायची असं कन्सिडर करून आपल्याला या ठिकाणी हा फॉर्म्युला लिहायचा. पहिला जो फॉर्म्युला या ठिकाणी आपण लिहिला आहे तो. ओके, देन मग नंतर वेअर आपण एक्स ए एम काय घेतलं ते लिहा. व्हॉट नंतर 1/5.6 काय आहे, त्याला आपण काय म्हटलं ऍडजस्टमेंट फॅक्टर ऑफ मुस्किन तो त्याचा उल्लेख करा आणि हे लिहा त्या ठिकाणी की फॅक्टर 1.6 हा आपण यूज करून जर लिहेल व्हॅल्यू ऑफ आय पी अँड ई ए इलेक्ट्रॉन ऍक्टिव्हिटी आणि आयनायझेशन पोटेन्शियल एक्सप्रेस इन इलेक्ट्रॉन व्होल्ट होईल. अशा वेळेस इफ दिस व्हॅल्यूज आर एक्सप्रेस इन किलो कॅलरी पर मोल देन द होल इक्वेशन मॉडिफाय ऍज आय पी इक्वेशन आपण खाली लिहिलं जाईल. ठीक आहे, इथपर्यंत. आणि हे जे कंडिशन तुमच्या लक्षात आहे आता तो खूप सोपे आहे. या सर्व सर्व आपल्याला घेऊन दिसतंय की यामध्ये बॉन्ड जो आहे बॉन्ड पेअर ही इन बिटवीन आहे, ना ए निवडली ना बी निवडली, अशा वेळेस यांची दोन्हीची इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी चालते. जर पेअर ही ए उडत असेल म्हणजे ए ची इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी जास्त आहे, बी उडत असेल म्हणजे बी ची इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी काय आहे जास्त आहे, असा त्याचा अर्थ होईल. क्लिअर?